नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो दोन जुलै दोन हजार चोवीसपासून पी एस आयचे इंटरव्ह्यू सुरू होणार आहेत तसेच दोन हजार तेवीसचा देखील रिझल्ट आल्यामुळे दोन हजार तेवीसचे देखील इंटरव्ह्यू ग्राउंड झाल्यानंतर सुरू होतील तर इंटरव्ह्यूच्या तयारीमध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा जो असतो त्यामध्ये इंटरव्ह्यूच्या दिवशी आपल्याला कोणकोणते कागदपत्र सोबत न्यावे लागतात तसेच इंटरव्ह्यू कशा प्रकारचे होतात व कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये पॅनलमध्ये कोण कोण असतं तुमचे हे सर्व डाऊट्स या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होतील दिस व्हिडिओ विल बी बे बेनिफिशियल टू ऑल द कॅन्डिडेट्स चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो सध्या एमपीएससी मध्ये चेअरमन जे आहेत ते रजनीश शेठ आहेत आणि बी ऑनर्स त्यांचं एल एल आहे त्यानंतर मेंबरमध्ये बघा डॉक्टर देवानंद बाबूराव शिंदे हे सर आहेत डॉक्टर अभयगनाथ वाघ सर आहेत डॉक्टर सतीश माधवराव देशपांडे हे सर आहेत डॉक्टर दिलीप ज्ञानेश्वर पांढरपट्टे सर आहेत त्यानंतर डॉक्टर सुवर्णा सिद्धार्थ खरात या मॅडम आहेत अशा प्रकारे हे एम पी पॅनल आहे बघा आता काय इम्पॉर्टंट आहे ते म्हणजेच पहिली गोष्ट म्हणजेच डॉक्युमेंट्स बघा आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूच्या दिवशी सोबत डॉक्युमेंट्स न्यावे लागतात मूळ स्वरूपातील देखील आणि त्यांच्या जेरॉक्स कॉपीज देखील तर ते कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत ते, ते पहिल्यांदा आपण बघूया त्यानंतर ते एम पी एस सीच्या या स्क्रिप्ट्स कुठून मिळवायच्या म्हणजेच एम पी एस सीच्या ज्या इंटरव्ह्यूच्या स्क्रिप्ट्स असतात म्हणजे ऑलरेडी ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत त्यांना कोणते प्रश्न विचारण्यात आले होते त्या कशा डाउनलोड करायच्या व त्या कुठे मिळतील हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे सो बघा पहिल्यांदा डॉक्युमेंटच्या पार्टकडे जाऊया बघा आता हे इथे दिलेलं आहे मुलाखतीच्या दिवशी सोबत अनवयाची मूळ कागदपत्रे मूळ कागदपत्रे म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स तर वन बाय वन आपण डिस्कस करूया ती अकरा डॉक्युमेंट्सपैकी कोणकोणते तुम्हाला न्यायचे आहे बघा पहिले डॉक्युमेंट जे आहे ते जन्मतारखेसाठी शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा वय व नागरिकत्वाचा दाखला किंवा जन्मतारीख नमूद असलेला शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला किंवा नगरपालिकेचा दवाखान्याचा ग्रामपंचायतीचा जन्म दाखला म्हणजे असं डॉक्युमेंट न्यायचं आहे तुम्हाला की ज्याच्यावर तुमची बर्थ डेट मेन्शन असेल मग ती तुमच्या दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती असते बघा किंवा तुमचा एज अँड जो नॅशनॅलिटी असतो एज अँड तुमचा नागरिकत्वाचा दाखला असतो त्यावरती ते असते त्यानंतर महाविद्यालय म्हणजे तुमचं एल सी असतं टी सी असतं त्यावरती डेट नमूद असते अशा प्रकारचे यापैकी कुठले एक डॉक्युमेंट तुम्ही नेऊ शकतात त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट म्हणजे मूळ पदवी किंवा पदव्युत्तर पदवी गुणपत्रके आणि शैक्षणिक पात्रतेचे इतर दाखले म्हणजेच तुमची डिग्री झाली असेल तर सर्ट लस, ते सर्टिफिकेट्स वगैरे त्यानंतर गुणपत्रक वगैरे तुम्हाला सोबत न्यायचे आहे मूळ स्वरूपातील आणि इतर काही शैक्षणिक पात्रतेचे दाखले असतील तर ते तुम्हाला न्यावे लागतील इतर म्हणजे त्यामध्ये दहावी बारावीचं तर येणारच आहे आणि डिग्रीचं तुमचं असेलच जर पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असेल ते देखील तुम्हाला सोबत न्यावं लागेल त्यानंतर विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत विवाहानंतर नाव बदलल्यासंबंधीचा दाखला बघा हा दाखला तुमच्याकडे जर तुम्ही महिला असाल विवाह झालेला असेल तर तुमच्या नावामध्ये बदलसंबंधी एक दाखला असतो जो की बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायत नगरपालिका वगैरे देतात तर तुम्ही काढलाच असेल कारण आतापर्यंत एक्झामसाठी तुम्हाला तो लागलाच असेल प्रीला मेसला त्यानंतर चौथा डॉक्युमेंट आता हा विवाहित महिलांसाठीचा हा सा, पुरुषांना लागणार ना नाही असा कोणत्याही स्वरूपाचा दाखला काही डॉक्युमेंट स्पेशल ज्यांना रिझर्वेशन आहे त्यांनाच लागतील काही डॉक्युमेंट जनरल सर्वांना लागतील मग ते जन्मतारखेसाठीचं प्रमाणपत्र सर्वांना लागेल पदवी पद्युत्तर म्हणजे शैक्षणिक पात्रतेसंबंधीचं सर्वांना लागेल विवाहित महिलांसाठी फक्त त्यांनाच लागेल जे नाव बदलल्याचा दाखला आहे तो त्यानंतर बघा पुढे आहे विमुक्त जाती अ भज ब भज ड विमा प्र इतर मागासवर्गीय महिला गट या वर्गवारीचा असल्यास उमेदवारांनी क्रिमिलियरमध्ये मोडत नाही असे दर्शवणारे दोन्ही परिषदातील उमेदवाराचेच नाव असलेले व विहित प्राधिकाऱ्याने दिलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र व जातीचे प्रमाणपत्र म्हणजे या सर्व कॅटेगरीजसाठी तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर पुढचं आहे मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र आता ज्यांचा दहावीला मराठी विषय असतो तर त्यांना हे लागत नाही पण एक फॉर्मॅट असतो बघा मराठी भाषेचं नॉलेज असलेलं त्यावरती त्यावरती एखाद्या अधिकाऱ्याची सही असते किंवा मुख्याध्यापकाची सही वगैरे लागते सो ते तुम्ही डॉक्युमेंट मिळवू शकतात डॉक्युमेंट्स अव्हेलेबल आहेत विविध वेबसाईटवरती किंवा मी देखील माझ्या वेबसाईटला अपडेट करून देतो तिथून तुम्ही डाउनलोड करून त्यावर सही घेऊन ते घेऊन जाऊ शकतात त्यानंतर आपण खेळाडू आरक्षणाचा दावा केला असल्यास क्रीडा सं क्रीडा संचालनालयाने खेळ विषयक अहता पूर्ण करीत असल्याचे प्रमाणपत्र केले प्रमाणित केले क्रीडा प्रमाणपत्र म्हणजे स्पोर्ट पर्सन असतील तर त्यांनी स्पोर्ट सर्टिफिकेट जे ज्यांच्याकडे आहे ते घेऊन जायचं आहे पुढची गोष्ट म्हणजे लहान कुटुंबाचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र स्मॉल फॅमिलीजचं बघा ते असतं एक ॲनेक्सचर ते डाउनलोड करून प्रिंट करून ते भरून घ्यायचं आहे त्यानंतर माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेतील सवलतीकरता माझे सैनिक असल्याचा पुरावा एक आर्मीसाठी तो प्रूफ तुम्हाला द्यावा लागणार आहे माझी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत शैक्षणिक पात्रतेसंदर्भात पुरावा म्हणजे तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे एक सर्व्हिसमॅन यांचं त्यांना तो पुरावा लागणार आहे फक्त त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र सर्वांना लागेल पॅन कार्ड आधार कार्ड निवडणूक आयोगाची ओळखपत्र पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान एक ओळखपत्र तिथं आवश्यक आहे सो अशा प्रकारे हे अकरा डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला इंटरव्ह्यूच्या दिवशी सोबत न्यायचे आहे मग आता इंटरव्ह्यूच्या दिवशी डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत नेले तर त्यांचे झेरॉक्स देखील तुम्हाला सोबत ठेवावे लागतील ठेवायच्या त्या कारण तिथं आपल्याला वेळेवर गडबड व्हायला नको जर काहीही लागले तर देन बघा आता महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यूच्या स्क्रिप्ट इंटरव्ह्यूच्या स्क्रिप्ट कुठून मिळवायच्या टेलिग्रामला इंटर टेलिग्रामला इंटरव्ह्यूच्या स्क्रिप्ट भरपूर आहेत सो so, तिथून तुम्ही मिळू शकतात पण एकाच ठिकाणी तुम्हाला मी त्या आपल्या वेबसाईटवरती सेग्रिगेट करून दिलेल्या आहे म्हणजे दोनच पी डी एफमध्ये तुम्हाला सर्व काही त्या ज्या स्क्रिप्ट आहेत त्या मिळतील बघा एक पहिली पी डी एफ आहे बघा इथं कसं असतं की त्यांनी म्हणजे ज्यांचे इंटरव्ह्यू झालेले आहेत तर त्यांना कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते कोणत्या पॅनलने कशा प्रकारचे प्रश्न विचारले यावरून तुम्हाला आयडिया येते की कोणतं आपल्याला जे पॅनल येईल तर त्या पॅनलनुसार आपल्याला कसे प्रश्न येऊ शकतात आणि पी एस आयचा साधारणतः इंटरव्ह्यू जर बघितला तर तो दहा ते पंधरा मिनटं किंवा जास्तीत जास्त वीस मिनिटं चालू शकतो बघा जसं की इथे आहेत वाघ सरांच्या पॅनल या मॅडमांना आलं होतं प्रियंका गाडगे पहिला प्रश्न कुठून आला तुमची पदवी केमिस्ट्रीमधून झाली आहे पाणी म्हणजे काय पिरॉडिक टेबल म्हणजे काय ए सी बीमध्ये नोटांवर कोणती पावडर वापरतात गुन्ह्याची तक्रार स्टेशनला आल्यावर काय कराल अशा प्रकारचे प्रश्न त्यांना विचारण्यात आले होते यावरून तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला देखील या प्रश्नांची तयारी करावी लागेल कारण वेळेवर तुम्हाला देखील यातील काही प्रश्न विचारले जाऊ शकतात सो so, दीज स्क्रिप्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट तुमच्या इंटरव्ह्यू प्रिपेरेशनमध्ये खूप आहेत तिथे भरपूर आहेत स्क्रिप्ट तुम्हाला या दोन हजार एकवीसच्या देखील इथे दिसतील बघा आता रजनीश श्री सरांचं पॅनल आहे आ, माया मॅडम आहेत तर फिजिक्सची आवड कशी निर्माण झाली एच वी देसाई कोण होते कुठे झाली डिग्री वगैरे त्यानंतर पी एस आय कसे काय आले तुम्ही तर अशा प्रकारचं काही प्रश्न इथे विचारले जातात हे सर्व तुम्ही स्क्रिप्ट ज्या आहेत त्या प्रिंट आउट करून डायरेक्टली वाचायच्या आहेत जे त्याने तुम्हाला आयडिया येईल की आपण नेमकं इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले ने जातात आणि आपण नेमकी कशी उत्तरं दिली पाहिजे कारण काही जे, का जे स्क्रिप्ट्स आहेत त्यामध्ये उत्तरं देखील दिलेली आहेत म्हणजे पॅनल मेंबरने क्वेश्चन विचारला आणि त्यांनी काय उत्तरं दिली हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर सेकंड नंबरची पी डी एफ आहे बघा ही पी डी एफ देखील अठ्ठावन्न पानांची आहे पहिली पी डी एफ अठ्ठावीस पानांची आहे तर इथे देखील बघा जे काही जुन्या इंटरव्ह्यू स्क्रिप्ट्स आहेत त्या दिलेल्या आहेत सो तुम्ही काळजीपूर्वक सर्व स्क्रिप्ट्स वाचायच्या आहेत आय होप तुम्हाला या स्क्रिप्ट्स नक्की मदत करतील मग आता या स्क्रिप्ट तुम्ही कशा डाउनलोड करू शकतात म्हणजे या पी डी एफ ज्या आहेत त्या तुम्हाला कशा मिळतील बघा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा डिस्क्रिप्शन म्हणजेच या व्हिडिओचं जे टायटल आहे त्यावर क्लिक करा टायटलवर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन ओपन होईल तिथे पी एस आय स्क्रिप्ट्स असं लिहिलेलं येईल पी एस आय स्क्रिप्ट लिंक आणि त्याच्यापुढे एक लिंक असेल आपली एम पी एस सी पॉईंट लिहिलेली तर त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्या लिंकवर आल्यानंतर थोडंसं जसं तुम्ही खाली स्क्रॉल कराल तसं तुम्हाला या इंटरव्ह्यूच्या दोन्ही स्क्रिप्ट ज्या आहेत त्या ॲज अ पी डी एफ फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करण्यासाठी मिळतील म्हणजे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची फाईल डाउनलोड होईल ती फाईल सेव्ह करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे या पीडीएफ देखील तुम्ही मिळू शकतात डॉक्युमेंट्स वगैरे मी सांगितले तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात या डॉक्युमेंटचा किंवा या पेजचा आणि या स्क्रिप्ट देखील डाउनलोड करून वाचू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच सर्वांना हेल्पफुल ठरेल आणि ज्यांचा कोणाचा पी एस आय इंटरव्ह्यू आहे सर्वांना ऑल द बेस्ट फॉर युअर इंटरव्ह्यू डू uh, युअर बेस्ट जे तुम्ही रिअल आहात तेच तिथे शो करा तर आय होप तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित समजली असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी वेबसाईटला व्हिजिट करा आजच्या व्हिडिओसाठी एवढेच थँक्यू फॉर वॉचिंग